सब्सक्राइब कीजिए कॉमेडी विद अमोल चैनल को और बेल आइकॉन। जो नियम आलेला आहे त्यामध्ये शासनाने असं ठरवलं की पहिले लेखी परीक्षा होईल आणि नंतर मग फिजिकल होईल। मग जे एमपीएससी यूपीएससी तलाठीची परीक्षा करतात किंवा कृषी सेवक जे काही एक्झाम असतात वर्ष लेवलच्या ते त्या मुलांना जास्त चान्स असेल त्यांचा काय असेल हा एक प्रकारचा टाइमपास असेल। पण या युवकांचं काय होईल याचा विचार सरकारने केला का नाही? तर हा विचार प्रथम सरकारने केला पाहिजे आणि जे नियम आधीपासून चाललेले होते तेच सगळ्यांनी ठेवले पाहिजे सरकारने ठेवले पाहिजे असं आज आम्ही आवाहन करतो। आणि शासन जे म्हणतं की बेरोजगारी बेरोजगारी 72,000 आम्ही जागा काढतो असं करतो तसं करतो हे फक्त सरकारच्या घोषणा आहे असं आम्हाला वाटतं। आज इथं एक आज आम्ही पाहतो की एवढे इथं बेरोजगार युवक युतीनं जमलेला आहात ते फक्त एक शासनाने हा जो नियम चुकीचा इथे काढलेला आहे त्यामुळे आणि हा नियम इथं हा जो नियम आहे तो रद्द झाला पाहिजे म्हणूनच आमचा इथं सगळा इथं जमाव आणि मोर्चा आहे। आणि जे शासन जे निर्णय करत आहेत किंवा ज्या घोषणाबाजी करत आहेत त्या त्यांनी बंद कराव्यात आणि त्या कृतीत आणून दाखवावं। आमच्या युवकांसाठी रोजगार निर्माण करून द्यावा ही आमची अपेक्षा आहे। आणि जे काही नियम होते की पहिले फिजिकल चाचणी ही 100 मार्काची होईल त्याच्यासुद्धा त्या नियमातसुद्धा बदल आहेत। तर जे काही हे नियम आहेत ना तर ते न बदलवता जी सुरळीत पद्धतीने सुरू आहेत तसंच राहिले पाहिजे। कारण की आज जर या नियमामुळे जर आजचा या तरुण मिळाला तर त्याला